मास्टर प्रमोद भाऊ मानमोडे या ठिकाणी आहेत. आमचे मित्र अनिल भाऊ इरकटाया ज्याच्या ठाकरे साहेब आरत्या बुरघाट कोणाकोणाचे नावं मी सर्वांचे नावं घेऊ शकतो. मी सर्वच प्राचार्य ढोरे या ठिकाणी आहेत आणि सर्वच या एका लाईनीपासून शेवटच्या लाईनीपर्यंत जाऊ शकतो. लुंगे साहेब पण मी जरा थांबतो थोडस कारण त्याच्यात जास्त वेळ नाही. उपस्थित सर्व माझे कौटुंबिक नातेवाईक आमच्या कॉमर्स असोसिएशन सर्व सदस्य ओबीसीचे सदस्य माझ्या संघटने यंग टीचर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी माझ्यावरती प्रेम करणारी सर्व मंडळी वर्धेवरून भरपूरची मंडळी या ठिकाणी आली. चंद्रपूरची मंडळी या ठिकाणी आलेली भंडारा गोंदिया सर्वच परिसरातून मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आमचे नागपूरचे सर्व प्रेमी या ठिकाणी आहेत. सर्वच मित्रांनो खरं म्हणजे गिरीश भाऊंनी प्रस्तावना या ठिकाणी केलं. कोमलनी माझा परिचय करून दिला. आडबोले सर बोलले, भैयासाहेब बोलले आणि सर्व बोलण्यावरती असं आहे की गहिमतल्यासारखं होतं की काय बोलावं आणि काय बोलू नये. की ज्या दिवशी हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर झाला की ज्याची कधी आयुष्यामध्ये अपेक्षा केली नव्हती. मगाशी सांगितल्याप्रमाणे गिरीश भाऊंनी आणि कोमलनी जेव्हा सुरुवात केली की त्या माझ्या आयुष्याची सुरुवात की बालपणात जेव्हा मी नागपूरमध्ये आलो तेव्हा विश्व काय हे काहीच माहीत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये खळतं जीवनातनं सुरुवात करून जेव्हा 10वा वर्ग पास झालो आणि मग 11व्या वर्गामध्ये 1 वर्ष डीएस कॉलेजला होतो तिथे काही आपलं जमलं नाही लोकांशी आणि म्हणून 1976ला ज्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आज आपण बसलो आहे त्या महाविद्यालयामध्ये 11वीचा एक विद्यार्थी म्हणून मी या ठिकाणी आलो. त्यावेळेस माझ्यासोबत जे काही लोक शिकायला होते ते या ठिकाणी सभागृहामध्ये हजर आहेत आणि मग या भाऊसाहेबांच्या कॉलेजमध्ये आल्यावर भाऊसाहेबांनी ज्या उद्देशाने हे महाविद्यालय स्थापन केलं होतं किंवा ही संस्था काढली होती त्या उद्देशांची पूर्ती करण्याची संधी म्हणा मला या ना त्या निमित्ताने या ठिकाणी मिळत गेली आणि संस्थेने तेवढंच प्रेम माझ्यावरती केलं की खरं म्हणजे आता शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीची होती. माझा आता कोणी नातेवाईक लाईफ मेंबरही भैयासाहेब नव्हता माझं कोणी ओळखीचं नव्हतं नातेवाईकही नव्हतं तुमच्या अमरावतीमध्ये. एक पोरगी पाहिली होती लग्नाच्या वेळेस म्हणजे तुमचे नातेसंबंध नाही म्हणून लग्न तोडून टाकलं का. परंतु पदाधिकाऱ्यांनी आणि या महाविद्यालयामध्ये जे प्राचार्य होते आणि प्राध्यापक होते म्हणजे सर्वात पहिले प्राचार्य आमचे लांजेवार साहेब त्यांनी आमच्यावरती एवढं प्रेम केलं. लांजेवार साहेब गेल्यावरती धोटे साहेब धोटे साहेबांनी एवढं प्रेम केलं आमच्यावरती आणि म्हणून मी जेव्हा एमकॉम पार्टनरची परीक्षा पास झालो तेव्हा मी विद्यापीठामध्ये सेकंड होतो पार्ट वन मध्ये आता आणि ट्युशन घ्यायचो उदरनिर्वाहासाठी 2 वेळ खाण्यासाठी. तर आमचे मुन्शी सर होते गेले ते बिचारे आता मी मुन्शी सरांना म्हटलं सर मी विद्यापीठामध्ये सेकंड आलो एका मार्कानं सेकंड फर्स्ट गेलं माझं मी जर पुढच्या वर्षी एमकॉम पार्ट टू केला तर मला गोल्ड मेडल नक्की मिळेल आणि त्याचवेळेस योग आयोगाने मला बीएडला नंबर लागला होता. तर माझ्यासमोर प्रश्न आला होता बीएड करायचं की एमकॉम कंटिन्यू करायचं
तर मुन्शी साहेब म्हणजे मलाही नाही समजत म्हणजे काय चाल म्हणे आपण दोघी धोटे साहेबाकडे जाऊ मग आम्हाला ते धोटे साहेबांकडे घेऊन गेले आम्ही खूप घाबरायचो तेव्हा धोटे साहेबांना खूप स्ट्रिक माणूस होता धोटे साहेबांना त्यांनी सांगितलं मी नाही बोललो तेच बोललो म्हणजे असं असं झालं मला धोटे साहेबांनी एक प्रश्न केला की समजा म्हणजे पुढच्या वर्षी तुला गोल्ड मेडल मिळाला तर गळ्यामध्ये घालून खिडशील काम नाही रस्ते तू बीएड झाला आणि म्हणून त्यांच्या आग्रहास्तव मी बीएडला गेलो तरी कॉलेजमध्येच होतो का मी लेसन प्लॅन कॉलेजमध्येच घेत होतो एकमेव मी विद्यार्थी होतो ज्याला सिनियर कॉलेज मिळालं होतं लेसन घ्यायला आणि त्यावेळेस 31 मार्चला बीएडची परीक्षा संपली 31 मार्चला बीएडची परीक्षा संपली आणि धोटे साहेबांनी निरोप पाठवला की त्या भवन जाण्याला बोलवलं मला काही कळे ना की साहेबांनी कशाला बोलवलं त्यावेळेस 20 एप्रिलला कॉलेजला सुट्ट्या लागायच्या तर 18 एप्रिलला मला बोलावला माझ्यासोबत एक मित्र होते माझी मिलिंद धंदा ते आता तुमच्या अमरावतीला LIC मध्ये आहे आम्हा दोघांनाही बोलावलं आणि गेल्यावर आम्ही नमस्कार केलं सर म्हणजे कसे गेले परीक्षा वगैरे कशी झाली हे झाली सर्व चौकशी केली आणि शेवटी मला असं म्हणाले की तुम्हाला नोकरी करायची आहे तर नोकरी म्हटल्यावर त्या काळात कोण नाही म्हणत होतं प्रमोद भाऊ म्हणलं तर माझं एमकॉम कम्प्लीट नव्हतं म्हणून मला इन्स्ट्रक्टरची अपॉइंटमेंट दिली आणि मिलिंद एमकॉम होता त्याला टीचरची दिली आपल्याकडे एक टीचर आणि एक इन्स्ट्रक्टरची जागा खाली होती मी खूप आनंदी झालो आणि दिवस बघा म्हणजे योगा कसे किंवा भाऊसाहेबाची कृपा किंवा भाऊसाहेब अजूनही जिवंत आहे आणि आमच्यावरती प्रेम करतात हे मी नेहमी म्हणत असतो तेव्हा 20 एप्रिलला सुट्ट्या लागायच्या